नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9 मराठी पाठ्यपुस्तकातला नात्यांची घट्टवेण मराठी पुस्तकातला पाठ अभ्यासतोय. विद्यार्थी मित्रांनो, नाती दोन प्रकारचे पहिले आपण मागच्या भागामध्ये एक जन्मताच मिळणारी नाती आणि दुसरं या ठिकाणी सहवासातून मिळणारी आईच्या डोळ्यातून या ठिकाणी झरणाऱ्या अश्रूंचे या ठिकाणी साऱ्यांनाच माहीत असते, पण बाप नावाचं पुरुषाच्या चेहऱ्यावरचं जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरील ओघळणारा देखील अश्रूच असतो. ते फक्त या ठिकाणी मुखवट्याबरोबर एवढे मोठे खरे नाते नवीन नाती जोडणं हे दोन्ही प्रकारचं असतं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, दुसरं नातं आहे मैत्री. मैत्री हे असंच एक नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकमेकांची या ठिकाणी एकाच वेळी एकच स्वप्न पडतात असं वाटतं. ते वाचते नातं अनादि अनंताचं आणि नव्या अभिनव सृजनाचं होतं हे मात्र या ठिकाणी निर्विवाद सांगावं लागेल. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते आणि म्हणून या ठिकाणी मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नाही असं म्हटलं. जगण्यासाठी असे अनेक नाती असतात, त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. या ठिकाणी आपण शाळेत शिकत असतो, शाळेमध्ये गुरुजन आपल्याला शिकवत असतात आणि म्हणून गुरुजन आणि आपलं नातं हे गुरु शिष्याचं नातं आहे. या ठिकाणी आपलं हिंदू संस्कृती सांगते की गुरुगृही जाऊन या ठिकाणी शिष्य हा गुरुगृही जाऊन गुरुच्या घरी जाऊन या ठिकाणी शिक्षण घेत होता आणि त्याला गुरु दक्षिणा देत होता. गुरुने त्याला एक गुरु दक्षिणा जेव्हा देतात गुरु जेव्हा शिष्य गुरु दक्षिणा घ्या शिष्य शिकतो आणि गुरु दक्षिणा या ठिकाणी मागतो गुरु तेव्हा कानमंत्र या ठिकाणी आपल्याला गुरु देत असतो. कानमंत्र याचा अर्थ काय की एक महत्वाचा सल्ला. कानमंत्र म्हणजे सल्ला, गुरुने दिलेला सल्ला. जेव्हा आपण वाईट प्रसंगी किंवा एखाद्या संकटात सापडतो त्यावेळेस आपण कसं वागायचं हे देणारा तो काही अनमोल असा सल्ला आहे, त्यालाच कानमंत्र म्हणतो. पुढचं नातं आहे शिलाधर्म. हे असंच एक नातं आहे. शिलाधर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या या ठिकाणी मर्यादा ओलांडतात आणि तुटला तर अनेक वैराच्या मर्यादा ओलांडतात. आपल्या घराशेजारी जे काही शेजारी राहतात त्यांच्याशी आपण जर चांगलं वागलो तर ते आपल्याशी चांगलं वागतील, आपण जर त्यांच्याशी वाईट वागलो तर ते देखील आपल्याशी वाईट वागतील. आणि म्हणून आपल्यावर डिपेंड आहे की आपण कोणाशी चांगलं वागायचं. आपण जर इतरांशी चांगलं वागलं तर लोक देखील आपल्याशी चांगलं वागतील. आणि असंच एक नातं या ठिकाणी पुढचं नातं आहे आजी. आजी आपल्याला लहानपणी या ठिकाणी झोपत असते आणि चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने देखील रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या. श्यामला या ठिकाणी श्यामला त्याच्या आईने देखील या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की साने गुरुजी कसे घडले, आईमुळे घडले. आणि म्हणून या ठिकाणी अशी वेगवेगळ्या प्रकारची नाती जन्मापासूनच मृत्यूपर्यंत हा दातांचा प्रवास चालूच असतो. तरुणवाचा क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल चालू असते तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यावर आपल्याला या ठिकाणी आजपर्यंतचा प्रवास आपल्याला अनुभवतो. पूर्वीचं मुखवटे गळून पडतात, पूर्वीचं झाडाचं पान आहे पिवळं पान आहे ते या ठिकाणी खाली पडणारच आहे आणि नवीन पालवी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. कारण उंबरडा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं हे आपल्याला सांगता येत नाही. पिकलेलं पान हे गळतं तरी नवीन पालवी हे फुटणारच आहे. हा निसर्गाचा नियम सर्वांना माहिती आहे. यातून कोण सुटणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न मीरा शिंदे यांनी केलेला आहे की सर्वांशी चांगलं वागा. जी नाती आपल्याला मिळालेली आहे ती नाती या ठिकाणी जपा, तिला नया द्या. म्हणून एकमेकांनी सर्वांशी प्रेमानं वागलं ते नाती वृद्धिंगत होत जातात. अशाच प्रकारे नातींची घट्टवीण ही पुढे जात असते.